नमस्कार मित्रांनो, MPCPD यूट्यूब चॅनल नंबरचं मी स्वागत करतो. आज आहे एक ऑगस्ट 2020. जेवढेही चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्सबद्दल प्रश्न आणि उत्तर बनतील तेवढे मी घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचे आणि उत्तराचे स्पष्टीकरण मी सांगणार आहोत. तरी पूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक आणि लास्टपर्यंत बघा, कारण लास्टला तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत, त्या प्रश्नाचे उत्तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक आणि लास्टपर्यंत बघा. चला तर मग चालू करूया आपल्या व्हिडिओला. पहिला, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने 1 सप्टेंबरपासून धार्मिक स्थळे ओपन करण्याची घोषणा केली आहे? तर प्रश्न पहिल्याचा ॲन्सर आहे ऑप्शन सी, राजस्थान. राज्य सरकारने कोरोना व्हायरसमुळे जी धार्मिक स्थळे बंद केली होती ती आता 1 सप्टेंबरपासून ओपन करण्याची घोषणा केली आहे. आता यामध्ये राजस्थान आलं आहे. आता राजस्थानची राजधानी काय? जयपूर. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण? अशोक गहलोत. राजस्थानचे राज्यपाल कोण? कलराज मिश्र, हे लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न बघा, अलीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कोणत्या देशाच्या नवीन सुप्रीम कोर्टाच्या भवनाचे उद्घाटन केले गेले आहेत? तर प्रश्न दुसऱ्याचा ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मॉरिशस. मॉरिशस देशामध्ये एक नवीन सुप्रीम कोर्ट चालू होत आहे, त्याचे उद्घाटन आपले नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचे उद्घाटन केले गेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या देशाने मॉरिशस देशाला सुप्रीम कोर्ट मानण्यासाठी हेल्प केली होती, म्हणून त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पंतप्रधान यांनी उद्घाटन केले गेले आहेत. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न तिसरा, अलीकडे UPI पेमेंट लिंक MPay.me लॉन्च केले गेले आहेत. अलीकडे कोणी पर्सनल UPI पेमेंट लिंक MPay.me लॉन्च केले गेले आहेत? तर तिसऱ्याचा ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी, MobiQuick. MobiQuickने MPay.me हा लॉन्च केले गेले आहेत. तर मित्रांनो, हा MobiQuick MPay.me लॉन्च म्हणजे काय? तर यामध्ये तुम्हाला एक लिंक मिळणार आहे आणि त्या लिंकद्वारे तुम्ही कोणत्याही UPI द्वारे पेमेंट घेऊ शकता किंवा देऊ शकता. आता याला लॉन्च केले गेले आहेत MobiQuick. MobiQuickची स्थापना काय झाली होती? 2009 तिचं मुख्यालय कुठं आहे? गुरुग्राम, हरियाणाला. CEO कोण आहे तिचे? बिपिन प्रीती सिंग, हे लक्षात ठेवा. पुढे लक्षात प्रश्न बघा. प्रश्न चौथा, अलीकडे नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहेत? तर प्रश्न चौथ्याचा ॲन्सर आहे ऑप्शन ए, हार्दिक सतीशचंद्र शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहेत. हे हार्दिक सतीशचंद्र शाह आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपसचिव होते. ते 2010 ते IAS अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. प्रश्न पाचवा, अलीकडे कोणत्या राज्यामध्ये लाईफ सायन्सेस पार्क याची पायाभरणी केली गेली आहेत? प्रश्न पाचव्याचा ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी, कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये जी राजधानी आहे IT आहे ना, IT सिटी म्हणून बेंगलोरला, बेंगलोरमध्ये 52 एरियामध्ये हा लाईफ सायन्सेस पार्क याची पायाभरणी केली आहेत कर्नाटकाचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी. आता यामध्ये कर्नाटक आलं आहे. कर्नाटकाचा मॅप बघा. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कोण आहेत? BS येडियुरप्पा. कर्नाटकाची राजधानी बेंगलोर. कर्नाटकाचे राज्यपाल कोण आहेत? युजीभाई वाला. तसेच मित्रांनो, कर्नाटकामध्ये गेट सेट गो हे एक ऑनलाईन कोचिंगसुद्धा प्लॅटफॉर्म तिथे लॉन्च केले गेले आहेत, शुभारंभ केला गेला. तसेच मित्रांनो, कर्नाटक हे राज्य जगातील सर्वात लांबीचा प्लॅटफॉर्म बनणारा राज्य आहे, म्हणजे जिथं चालू आहे तिथं म्हणजे जगातील सर्वात लांबीचा प्लॅटफॉर्म बनवत आहे कर्नाटकामध्ये, लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, कर्नाटकामध्ये 18 जूनला मास्क दिन म्हणून साजरा केला गेला होता कधी? 18 जूनला. तसेच कर्नाटकामध्ये आलमट्टी धरण आहे, ती कृष्णा नदीवर. परत अनेक धरणं आहेत, त्याचं नाव काय? कृष्णासागर, ते कावेरी नदीवर आहे. कर्नाटकामध्ये बांदीपुरा अभयारण्यसुद्धा, हे लक्षात ठेवा. एवढी कर्नाटकाबद्दल माहिती. पुढला प्रश्न बघा, अलीकडे मंगळ ग्रहावर 8 यशस्वी लँडिंगनंतर कोणत्या स्पेस एजन्सीने Perseverance काय म्हणले बघा, इथं कोणत्या स्पेस एजन्सीने Perseverance
रोवर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर प्रश्न 6 आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी नासा. नासाने मंगळ ग्रहावर 8 यशस्वी लँडिंगनंतर 8 यशस्वी लँडिंगनंतर नासा या स्पेस एजन्सीने एक मिनट नासा या स्पेस एजन्सीने पर सर्वेन्स रोबो लॉन्च करण्याची घोषणा केली गेली आहेत हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो यामध्ये नासाचे फुल फॉर्म काय, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना काय झाली नासाची 1958. नासाचे मुख्यालय कुठं आहे, वॉशिंग्टन DC हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, प्रश्न 7 अलीकडे नीती आयोगाने जाहीर केलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे. तर मित्रांनो प्रश्न 7 आन्सर आहे ऑप्शन सी छत्तीसगडमधील एक बिजापूर जिल्हा आहे तो नीती आयोगाने जारी केलेल्या 11 जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. आता हे 11 जिल्हे म्हणजे काय, ज्या जिल्ह्यामध्ये आरोग्य शिक्षण पोषण यामध्ये तो चांगल्या प्रोसेसवर आहे प्रोग्रेसवर आहे त्या जिल्ह्याला हा 11 जिल्ह्यामध्ये आधी जाहीर केले गेले आहेत. तर टॉपवर आहे हा बिजापूर छत्तीसगड जिल्ह्यामधला हे लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघा 8 अलीकडे कोणत्या सरकारने भूकंपाचा सामना करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम नुकताच सुरू केला गेला आहे. तर प्रश्न 8 आन्सर आहे ऑप्शन बी दिल्ली. तर मित्रांनो दिल्ली राज्य सरकारने भूकंपाचा सामना करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम नुकताच सुरू केला गेला आहे. तर यामध्ये दिल्ली हे बद्दल तुम्हाला भरपूर प्रश्न मी व्हिडिओमध्ये माध्यमातून देत आलो आहोत. तरी दिल्ली हा पहिला राज्य आहे की तो भारतामधील पहिला राज्य आहे की तो प्लाझ्मा बँक ओपन केले गेले आहेत. आणि दुसरं राज्य कुठलं, आसाम. तसेच दिल्लीमध्ये EV चार्जिंगसुद्धा प्लाझ्मासुद्धा ओपन केले गेले आहेत हे लक्षात ठेवा. EV चार्जिंग आणि प्लाझ्मा बँक ही दिल्ली आहे म्हणजे केले जाऊन. प्रश्न 9 बघा अलीकडे कोणाच्या अहवालानुसार दक्षिण आशियामध्ये 2.2 करोड मुले कोरोना विषाणूमुळे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. तर प्रश्न 9 आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी युनोसेफ. युनोसेफ म्हणजे काय, युनायटेड नेशन ऑफ चिल्ड्रन फंड यांच्या अहवालानुसार 2002 आशिया दक्षिण आशियामधील 2.2 करोड मुले कोरोना विषाणूमुळे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. आता यामध्ये युनोसेफ आले. युनोसेफचं फुल फॉर्म काय, युनायटेड नेशन ऑफ चिल्ड्रन फंड. स्थापना 1946, मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा 10 प्रश्न अलीकडे 12 अमृत फार्मसी स्थापन करण्यात आले आहेत. कुठे स्थापन करण्यात आले आहेत, तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीरमध्ये 12 अमृत फार्मसी स्थापन करण्यात आले आहेत. आता अमृत फार्मसी म्हणजे काय मित्रांनो, जेवढे काही ब्रँडेड औषधं आहेत त्या औषधांना ह्या अमृत फार्मसीमध्ये तुम्हाला हायर डिस्काउंटमध्ये मिळतील, म्हणजे कमी दरामध्ये तुम्हाला मिळतील. असं हे 12 अमृत फार्मसी स्थापन केल्या जम्मू काश्मीरमध्ये हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा 11 अलीकडे भारतीय वंशाचा प्रीतम सिंह कोणत्या देशाचा संसदेमध्ये विरोधी पक्षनेता बनले आहेत. भारतीय वंशाचे प्रीतम सिंह हे कोणत्या देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्षनेता बनले गेले आहेत. तर 11 आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी सिंगापूर देशामध्ये नुकतेच इलेक्शन पार पडलं आहे. त्या इलेक्शनमध्ये आपले भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांच्या गटाला 10 सीट जिंकले गेले आहेत. म्हणून त्यांना सिंगापूरच्या संसदमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले आहेत हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न तुम्हाला मागील व्हिडिओमधील दिलो होतो त्याचा आन्सर भरपूर विद्यार्थ्याने कमेंट केले आहेत आणि मोस्ट विद्यार्थ्याने प्रश्नाच्या उत्तराचे स्पष्टीकरणसुद्धा केले गेले आहेत. मित्रांनो हा असा प्रश्न होता की अलीकडे कोणत्या राज्याच्या चौकाचे नाव लालजी टंडन ठेवले गेले आहेत. तर याचं उत्तर आहे लखनऊ या सिटीचे जे चौक आहे त्या चौकाचं नाव ठेवले लालजी टंडन हे मध्य प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांचे नुकतं निधन झाले. आता मध्य प्रदेश राज्यपाल कोण आहेत, आनंदबेन पटेल, लक्षात ठेवा. ते उत्तर प्रदेशचे पण आहेत.
तर मित्रांनो, आपला जर मला व्हिडिओ जर आवडत असेल ना, प्लीज लाईक करत चला. लाईक केल्याने मला एक आत्मविश्वास वाढतो. तसेच आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे काय होतं, तर तुम्हाला आमचे व्हिडिओ लगेच नोटिफिकेशनला येऊन दिसतील. पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न काय म्हणतो आहे की अलीकडे कोणत्या मंत्रालयाचे नाव बदलले आहेत. माझा तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, मागील व्हिडिओ तर पाहिला असेल. त्या मागील व्हिडिओमध्ये हा प्रश्न मी घेतला होता, सगळं स्पष्टीकरण सांगितलं होतं की कुठल्या मंत्रालयाचं नाव बदललं आहे, ते मंत्रालयाचे मंत्री कोण आहे ते सगळं सांगितले. तुम्हीसुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की त्या मंत्रालयाचं नाव काय होतं आधी, आता काय झालं आहे, ती मंत्री कोण आहेत, हे सगळं स्पष्टीकरण मला कमेंट्समधून लगेच कमेंट बॉक्स पाठवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल समोरला आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.